नमस्कार. तर आज आपण आलो आहे देवरूखमधील ओझरे खुर्द या गावामध्ये. देवरूख हे गाव सफाट आणि माळरानावर आहे. संगमेश्वरमधून घाट चढल्यानंतर देवरूख पट्टा लागतो आणि देवरूख पट्ट्यातील ओझरे खुर्द हे सुद्धा एक सपाट जागेवर असलेलं गाव. समोर उंचच उंच डोंगररांगा, बाजूला गुरववाडीचं नाव आणि समोरच्या डोंगरावर वसलेला टिकळेश्वर आपल्याला आपल्या चित्रफितमध्ये दिसत आहे. हा आहे काटवली देवरूखला जोडणारा रस्ता. नमस्कार मित्रांनो, परत एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मी आदित्य स्वागत करतो. मित्रांनो, आता जुलै महिना चालू आहे आणि लावणीचा सीझन चालू झाला आहे. तर आपण लावणी बघायला चाललो आहे आणि तुम्हालासुद्धा हा सीझन कशाप्रकारे कोकणात असतो ते बघायला मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जुलै महिना म्हटलं की आमच्या गावाकडे लावणीचा हंगाम चालू असतो आणि पायवाट्याने आपण आता चाललो आहे शेतामध्ये. आणि इकडे बघा, सपाट जमीन आहे. आपण सध्या देवरूखमध्ये आहोत आणि देवरूखला बघितलं तर माळरान आहे. आमच्या गावी माळरान वगैरे एवढं नसतं, बांधांची शेती असते. पण इकडे माळरान असल्यामुळं तुम्हाला ज्या मले आहेत त्या पण मोठ्या दिसतील. म्हण गाणं गाणं म्हण ना एक चांगलं चांगलं. काय म्हण एक गाणं आता तू आणि आका. मी नाही बोलवलं. आका तू ये धरकरी. हा चांदण्यानं चांदण पिठ भर चांदण चांदुल्या घातील्या बाजाग बाई चांदुल्या घातील्या बाजा त्या बाजेवर कोण देव निजे ग कृष्ण देव निजे ग बादाबाई घाली तेव्हा राधाबाई राधाबाई घाली ते कृष्णाच्या गवळणी बाराकबाई कृष्णाच्या गवळणी बारा. अध्यक्ष महाशय आणि पूज्य गुरुजी गाणं बोलाय पाहिजे. गाणं बोलाय का तुम्ही ठेवताय का गाणं? आम्हाला मुलाखत विचार ना. काय होत काय विचार ना. मोताय मोताय ये थांब थांब तू तिथं आधी तिथं राहा तू. आपल्याला आता घाटी बैल बघायला मिळत आहे. कोकणामध्ये साधारणतः घाटी बैल कमी असतात आणि गावठी बैल जास्त असतात. पण सगळ्या लोक खूप शौकीन असतात, घाटावरले बैल आणतात आणि तेच आपल्याला आता बघायला मिळत आहे. घाटी बैलांची जोडी ही जोडी आहे तुकाराम गुरुवांची आणि उजरे खुर्द गुरुवाडी मधली. Hey!
राहुल नाव काय आहे? शेताव शेताव तू कोण आहे? काय गाणं म्हण आता कुठं मारतोस खत? बैल नाही धरीत ना? बैला मध्ये आणि मशीन मध्ये काय फरक असतो सांगा? काय उपयोगी मशीनची? मशीनची शेती काय नाही उपयोगी नाही का? कसली नाही काय? कसली आहे काय म्हणजे? अरे ही चिखल मळलेली असते बैलांची. बैलांची चिखल मळलेली असते अशी बैलासारखी मशीन चिखल होते होत नाही. तर तुम्ही बघितलं तर ज्याप्रमाणे बैला बैल जोडी नांगरणी करतात त्याप्रमाणे मशीनची चिखल होत नाही. काम फास्ट होतं पण हवी तशी चिखल होत नाही. का सांग का नाही होत चिखल? का नाही होत ती? का नाही होत ती? पाण्यासारखी चिखल होती मशीनची. हा आणि बैलाची ढेपढेप असतात. हा ती चांगली म्हणजे अशी गरगरीत होते पण आणि ती शेती पण होते चांगली. अच्छा तर तुम्ही बघितलात तर मशीनमध्ये आणि बैलांनी केलेल्या चिखलीमध्ये फार फरक असतो. मशीनमुळं लावणी पटापट झालेली आहे पण बैलांनी चिखल करणं काही औरच होत असतं. पण सध्या गावी कोणी बैल पाळत नसल्यामुळं आपल्याला मशीननेच लावणी लावावी लागते सध्या आधुनिक पद्धतीने. अशा पद्धतीने आजचा आपला दिवस खूप आनंदी गेला आणि लावणी लावायला सुद्धा मजा आली. आपल्या गावातील माणसांशी भेटून सुद्धा गमती जमती करायला मिळाल्या लावणीमध्ये. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. लावणी लावणी.